गळतगाव अड्डर समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांची विशेष प्रयत्न। गळतगाव अड्डर समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांचे विशेष प्रयत्न। गळतगाव तालुका निपाणी येथील भीमनगर परिसरातील वड्डर समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 21 रोजी भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। अनेक वर्षापासून भीमनगर येथील वड्डर समाज स्मशानभूमीच्या विकासासाठी समाजाकडून मागणी होत होती। स्मशानभूमीमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसल्याने रात्री अपरात्री व्यक्तींचे निधन झाल्यास अंत्यक्रियेसाठी त्या ठिकाणी जाणे मुश्किल झाले होते। याची दखल घेत संरक्षण भिंत बांधकामासाठी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी जिल्हा पंचायत 15व्या वित्त आयोगातून 1,05,000 रुपयांचा निधी मंजूर करून या कामाला चालना दिली आहे। यातून 35x35 आकारात स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी घुटणे यांनी जेसीबी मशीन पूजन केले तर गंगाराम वड्डर यांनी श्रीफळ वाढविले। याप्रसंगी राजेंद्र वड्डर यांचा वड्डर समाजाकडून सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर म्हणाले, अनेक वर्षापासून स्मशानभूमी विकासासाठी वड्डर समाजाकडून मागणी करण्यात येत होती, त्यासाठी 1,05,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापुढील काळातही स्मशानभूमीच्या विकासासह वड्डर समाजाच्या समस्या निवारण करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। सदर संरक्षण भिंत बांधकामाचे कंत्राट ठेकेदार अक्षय जयकर यांना देण्यात आल्याचे सांगत लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याचे सांगितले। इवतीन दिवसा जिल्हा पंचायती या 15व्या हणकासु योजनेअडी वड्डर समाजद स्मशान भूमी अभिवृद्धि सलुवागि 1,05,000 रूपायिगळन्नु जिल्हा पंचायती 15व्या हणकासु योजनेअडि मंजूरागिर्तवे। ಆ 15 ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಮಂಜೂರದಕ್ಕಿಂತ 1,05,000 ಹಣಗಳನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಡ್ರ ಸಮಾಜದ ಸ್ಮಶಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಕಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ಕಟ್ಟಬೇಕಂತ ನಾವು ಹೇಳಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಅದರ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹರ್ಷದನಾಥ್ ಸಹಕಾರ ಸಹಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಜಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ನದಾನ ಗಿಂಡೆ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಸವಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಇರ್ಬೋದು, ವಿಜಯ್ ತೆಲಿವಕರ್ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಗುಡು ವಡ್ರ ಇರ್ಬೋದು, ರವೀಂದ್ರ ವಡ್ರ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೋಕೇಶ್ ಪುರುವೆ ಇರ್ಬೋದು, ನೇತಾಜಿ ಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಡ್ರ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿರ್ಬೋದು, ಹಿರಿಯರಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವಡ್ರ ಸಮಾಜದ ಭಾಳ ದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು। ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಾವು ಮುರಾರಿ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಅವರ ಹೊಲ ಇತ್ತು, ಆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಒಂದು ವಡ್ಡಿಗೆ ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಸಾವಿರ ಅಲ್ಲಿ ಧುಗಿಯುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ। ಈಗ ಬಹಳಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಗ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ತೀರಿಕೊಂಡ್ರೆ ಬಹಳ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿತ್ತು, ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಯುವಕರು ನನ್ನ ಮುಂದೆ ಸ್ಮಶಾನ ಸಲುವಾಗಿ ತಾವು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಅಂದಾಗ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಹೋದ 17ನೇ ತಾರೀಕಿನ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಹಣಕಾಸು 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆಯಡಿಯಲ್ಲಿ 1,05,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ವಡ್ರ ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸ್ಮಶಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಲುವಾಗಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿರ್ತೇವೆ। ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಅಕ್ಷಯ್ ಜೈಕರ್ ಅಂತ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ। ಈ ಕೆಲಸ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಊರಿನ ಮುಖಾಂತರ ಹಾಗೂ ಸಮಾಜದ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। कार्यक्रमास हाल शुगरचे माजी संचालक आनंद गिंडे, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी वड्डर, दगडू वड्डर, विजय तेलवेकर, लोकेश पुर्वे, रघुनाथ वड्डर, अशोक वड्डर, राजू कागले, कंत्राटदार अक्षय जयकर, अनिल वड्डर, महावीर वड्डर, हनुमंत वड्डर, सुनील वड्डर, सागर वड्डर, नामदेव वड्डर, राजू वड्डर, पिंटू वड्डर यांच्यासह वड्डर समाजाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।